नमस्कार, आप देख रहे हैं WH News जन जन की आवाज और मैं आपके साथ हूँ शीतल खसी। आइए देखते हैं आज की विशेष खबर। काटोल में विदर्भ राज्य आंदोलन समिति ने किसानों की निकाली रैली। विविध मांगों को लेकर समिति के पदाधिकारियों ने मुख्याधिकारी को सौंपा ज्ञापन। किसानों की उपज को दाम दो, बारिश में फसल का नुकसान हुआ उसे मुआवजा दो, विदर्भ राज्यों को अलग करो, इस मांग को लेकर विदर्भ आंदोलन समिति ने किसानों के साथ एक रैली निकाली। रैली में विदर्भ आंदोलन समिति के युवा जिला अध्यक्ष ऋषभ वानखड़े, कोर कमेटी सदस्य सुनील वडसकर, किसान नेता अरुण केदार, पूर्व जिला परिषद अध्यक्ष सुरेश धोटे, नत्थूजी धोकरे, विठ्ठलराव काकड़े, दिलीप भाऊ धारट, प्रभाकर वाघ, रमेश धोलिया के साथ सैकड़ों विदर्भ आंदोलन समिति के कार्यकर्ता व किसान रैली में सहभागी हुए। आइए देखते हैं रिजवान की रिपोर्ट। चैनल का धन्यवाद देता हूँ कि मेरी बात में मेरी जो इच्छा है वो जनता और किसानों तक पहुँचने के बारे में। मैं अरुण केदार, शेतकरी संगठन का जिला अध्यक्ष हूँ और 30 सालों से लड़ रहा हूँ और एक ही मुद्दे पे लड़ा हूँ, वो यानी किसानों को उपज के हिसाब से दाम दो, यानी उपज के हिसाब से उसका भाव रखो, ज़्यादा मत रखो, रास्ते रखो। लेकिन 20 साल से सरकार ने सब योजनाएं दी, लेकिन भीख मंगी योजनाएं दी, सब्सिडी दिया, लेकिन उपज को भाव नहीं दिया। इसलिए अब मैं विदर्भ मूवमेंट में गया हूं और अब हमारा नमस्कार, WH News में आपका स्वागत है। मैं रिजवान, WH News में आपका स्वागत करता हूं। आज काटोल में विदर्भ राज्य आंदोलन समिति की ओर से एक भव्य रैली निकाली गई, जिसमें किसानों को लेकर, उनके अहम मुद्दों को लेकर जो है SDM ऑफिस तक के यहाँ पर जो है एक भव्य रैली का आयोजन किया गया, जिसमें सुनील जी वडसकर हमारे साथ यहाँ पर उस पर बात करने के लिए मौजूद है। सुनील जी, आपका WH News में बहुत बहुत स्वागत है। मी सुनील वडसकर, विदर्भ राज्य आंदोलन समितीचा कोर कमिटीचा सदस्य, आणि या नात्याने आम्ही या भागातले जे शेतकरी आहे आणि शेतकऱ्याचे जे प्रश्न निर्माण झाले, शेतकऱ्याची जे समस्या निर्माण झाली, त्या समस्यांना घेऊन आज आम्ही मुख्यमंत्र्यांना, माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत एक निवेदन दिलं आहे। आणि त्या निवेदनामध्ये आम्ही असा एक उल्लेख केला आहे की जी काही सध्याची परिस्थिती पावसामुळे निर्माण झाली, त्याच्यामुळे एक ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे पिकं आजच पावसामुळे पिवळे पडलेले आहे आणि आधीच गेल्या 4-5 वर्षापासून दुष्काळी परिस्थितीने इथला शेतकरी होरपडून निघत असताना जी परिस्थिती आज निर्माण झाली, त्याच्यामुळे संभाव्य शेतकऱ्यांचा अधिक नुकसान होऊ नये म्हणून आम्ही सरकारकडे एक दाद मागण्यासाठी आलेलो आहो। या सरकारनं मागे आम्हाला सांगितलं होतं की आम्ही उत्पादन खर्चावर आधारित 50% नफ्यासहित तुम्हाला भाव देऊ, परंतु सरकारनं अजूनपर्यंत आम्हाला हमी भाव दिला नाही, म्हणून आजच्या निवेदनामध्ये आम्ही मागणी केली आहे की शेतकऱ्याच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित 1.5 नफ्यासहित आम्हाला त्यांचा हमी भाव द्यावा। आणि ही जी परिस्थिती निर्माण झाली, पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाही, पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्याची फसवणूक केली, शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असताना सुद्धा त्यांना कुठल्याही पद्धतीचं नुकसान भरपाई दिली नाही, म्हणून आम्ही ही मागणीसुद्धा केली आहे की ह्या ज्या पीक विमा कंपन्या आहे यांचीसुद्धा ED मार्फत चौकशी झाली पाहिजे, कारण राफेलपेक्षा मोठा घोटाळा या विमा कंपन्यांनी केला आहे आणि आमच्या शेतकऱ्याची फसवणूक केली आहे, त्याचासुद्धा दाद मागण्यासाठी आजच्या निवेदनामध्ये आम्ही उल्लेख केला आहे। शेतकऱ्याच्या पावसामुळे विहिरी खचलेल्या आहेत। नमस्कार, मी ऋषभ वानखेडे, विदर्भ राज्य आंदोलन समितीचा युवक आघाडी जिल्हा अध्यक्ष। आज विदर्भामध्ये 45,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे व कोणतीही सरकार असो शेतकऱ्यांविषयी बोलत नाही, पण आम्ही असं ठरवलं आहे की आज शेतकऱ्यावर इतका मोठा अन्याय होत आहे तर त्याची विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे आम्ही दखल घेतली आहे आणि शेतकऱ्याच्या समस्येवर आज आम्ही SDO साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे, कारण विदर्भाच्या शेतकऱ्यावर कित्येक वर्षापासून अशा पद्धतीने हे होत आहे। आज पिके विम्याचे पैसे आले नाही आहे, कापसाला 9,000 रुपये हमी भाव क्विंटल मागे मिळालाच पाहिजे व सोयाबीनलासुद्धा 6,000 रुपये क्विंटल
याच्याप्रमाणे भाव मिळाला पाहिजे, कारण शेतकरी लागवड करतो आणि त्याचा खर्चसुद्धा त्याला मिळत नाही, तो कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतो, ही एक खूप मोठी शोकांतिका आहे. सरकारने यावर लक्ष द्यायला पाहिजे व इतके बोलतो. येथे हमारे साथ रिशमजी वानखेडे, जिल्हा विदर्भ आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष. मैं कॅमेरामॅन राहुल भस्मे के साथ मैं रिजवान ले डब्ल्यू. आज के लिए बस इतना ही, कल फिर मिलेंगे एक विशेष खबर के साथ. हमारे चैनल को लाइक सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें. आप हमारी न्यूज़ www.worldhindinews.in पर भी देख सकते हैं. धन्यवाद.